वेलकम इन संस्कारमोती चॅनल टुडे वी आर लर्निंग क्लास एट चॅप्टर वन पॉइंट टू अँड क्लोस अँड द लॉयन पार्ट वन वॉर्मिंग अप सो फर्स्ट ऑफ ऑल चीट चला तर आपण चर्चा करूया हॅव यू एवर हेल्पड एनीवन वन वाय तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का आय ऑलवेज हेल्प माय पेरेंट्स एट होम देन हाऊ डीड यू हेल्प हिम ऑर हर तुम्ही त्यांना कशी मदत करता आय हेल्प मदर फॉर गिविंग शी वॉन्ट्स इन किचन अल्सो फादर वॉट एवर थर्ड क्वेश्चन हॅज एनी वन एवर हेल्प यू इन युअर नीड तुमच्या गरजेत कोणी तुम्हाला मदत केली आहे का यस माय फ्रेंड्स हेल्प मी वेन आय नीड हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम तुम्हाला कसं वाटतं तेव्हा आय फील व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड हाऊ डीड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर तुम्ही त्यांना कसं कृतज्ञता व्यक्त करता आय शो माय ग्रॅटिट्यूड टू हिम बाय सेईंग थँक्स क्वेश्चन नंबर वन डिस्कस विथ युअर बॅचमेंट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी फाईव्ह स्टोरीज पहा या ठिकाणी तुम्हाला माहीत असलेल्या वाचलेल्या कोणत्याही पाच या ठिकाणी गोष्टी लिहायच्या आहेत आता मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत कॅप्टन विक्रम भत्रा त्याचा हिरो आहे कॅप्टन विक्रम बत्रा मेजर सोमनाथ शर्मा त्यांच्यामधला हिरोसुद्धा मेजर सोमनाथ शर्माचा आहेत द अनहॅपी गर्ल त्याच्यामध्ये विकी आहे द ब्रेव बॉयमध्ये राजन हिरो आहे अ करेजियस ओल्ड वुमनमध्ये ओल्ड वुमन हिरो आहे असं तुम्ही कोणतेही पुस्तकं वाचलेले आणि त्याच्यामधला जो कोणी हिरो आहे त्याचं नाव लिहायचं आहे कम्प्लीट द फॅक्ट्स अबाऊट द लॉयन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ज सिंहाविषयीची काही या ठिकाणी पर्याय योग्य शोधून लिहायचे लॉयन्स आर कॉल्ड किंग ऑफ द जंगल या ठिकाणी किंग योग्य पर्याय लॉयन्स बिलॉंग टू कॅट फॅमिली ऑफ ॲनिमल्स लॉयन्स आर कार्निवरस अॅनिमल मे लॉयन्स हॅव अ मॅने अराउंड देअर नेक बट लॉयन्सेस डू नॉट हॅव इट अ ग्रुप ऑफ लॉयन्स इज कॉल्ड प्राईड लॉयन्स अटॅक ओनली व्हेन दे आर हंगरी चला तर मग पुस्तक उघडूया आणि आपण पाठाचं या ठिकाणी भाषांतर पाहूया लाँग लाँग ॲगो दे लिवड अ काइंड जेंटल अँड कर्टियस मॅन कॉल्ड अँड्रुक्युलस पहा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे अँड्रुक्युलस नावाचं एक दयाळू प्रेमळ आणि विवेकी माणूस राहत होता बट ही हॅड अ व्हेरी क्रेल मास्टर इन दोज डेज किंग्ज नोबेल्स अँड ऑदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर से स्लेव्स पहा त्या ठिकाणी काय झालं होतं त्या काळामध्ये Uh, त्याचा एक दुष्ट मालक होता आणि राजे महाराजे तत्सम श्रीमंत जे काही लोक होते ते गरीब uh, लोकांवरती खूप uh, जुलूम करायचे त्यांना गुलाम बनवून ठेवायचे अँड्रकॉल्स वॉज अ स्लेव्ह द स्लेव्ज वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम दे हॅड नो फ्रीडम नो राईट्स इवन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कूड नॉट लिव्ह ही दे वेअर बॉन्ड बाय लॉ अँड टू ओबे देअर मास्टर हॉवेवर विकड ही माईट बी पहा त्या काळामध्ये काय काय होतं की गुलामांना त्यांच्या मालकाचं ऐकावंच लागत होतं आणि अँड्रिकोलस हा एक गुलामच होता गुला गुला मालक जे सांगलं ते करावं लागायचं त्यांना स्वातंत्र्य नव्हतं अधिकार नव्हते आणि मालकाशी गैरवर्तन जर केलं तर ते त्यांना सोडून सुद्धा जाता येत नव्हतं मालक कितीही कसाही क्रूरपणे वागला तरी त्यांना आज्ञा पाळावंच लागायचं आणि त्यांना कायदे बंधनकारकच होते Androclos did not like his heartless, wicked master. His master starved his slaves and often whipped him. Androclos felt that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity at the first chance he got. He escaped from the clutches of his cruel master. अँडक्लुअसला त्याचा जो मालक होता तो बिलकुल आवडत नव्हता तो निर्दयी होता आणि गुलामांना उपाशी ठेवायचा चापकाचे फटके मारायचा मालकाची सेवा करण्यापेक्षा त्याला मरण आलेलं परवडेल असं वाटत होतं आणि तो संधीचीच वाट बघू लागला आणि शेवटी त्याला ती संधी मिळाली आणि तो त्या कचाट्यातून मालकाच्या सुटून पळाला नाव ऑल द अंडर हॅड दस रन अवे ही वॉज नॉट अ कॉवर्ड ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोमड द फॉरेस्ट ही डीड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओवर हिज हेड ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज बर्ड टू गो व्हरेवर ही विश्ड अँड क्लस जरी पळून गेला तरीही तो भित्रा नव्हता तो जंगलात लपून बसला आणि जे काही जंगलामधले प्राणी होते त्यांना तो भीत नव्हता डोक्यावर त्याच्या छप्परसुद्धा नव्हते पण त्याला चिंता नव्हती आणि तो पक्ष्यांप्रमाणे आता मुक्त झाला होता याचाच त्याला आनंद वाटत होता वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टर्न अँड फ्ल्यू बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूवड ऑन सींग हिम इट नायदर गोल्ड नॉर रोड इन फॅक्ट इट लुकड अप ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन एके दिवशी जंगलामध्ये फिरत असताना अचानक त्याच्यासमोर सिंह आला आणि तो मागे वळून जाणारच होता असं त्याला वाटू लागलं परंतु सिंहाला बघितल्यावर तो गुरगुरला नाही हल्ला नाही डरकाळीसुद्धा फोडला नाही हे लक्षात आल्यानंतर त्याला कळलं की त्याला काहीतरी वेदना होत आहेत देन ही देवड व्हेरी क्युटियसली टुवर्ड द लॉयन स्टेप बाय स्टेप द लॉयन मोनेड अँड व्ही पर्ड प्लीज हेल्प मी इट्स आईज सिम्ड टू से अँड्रोक्युलस थोडंसं शांत झाला एक एक पाल पुढं जाऊ लागला सिंहाकडे जाऊ लागला सिंह कणत होता त्याला त्रास होत होता कृपया मला मदत करा असं याचना करू लागला होता वेन अँड्रिक्युलस ड्रिव्ह नियर द लॉयन लोअर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ देन अँड्रिक्युलस सॉ दॅट द लॉयन्स पॉज वॉज वॉन्टेड सोअ अँड सॉल ऑन अँड्रक्युलस जेव्हा त्याच्या सिंहाच्या जवळ गेला तेव्हा सिंहानं डोकं खाली केलं आणि पंजा चाटायला सुरुवात केली त्याला असं दिसलं की सिंहाच्या पंजाला पंजा खूप जखम झाली आहे तो सुजला होता ऑन अ क्लोजर लुक अँड्रिक्युलस नोटीस दॅट द बिग हॉ थॉर्न हॅड प्रिसर वन ऑफ द लॉयन्स टोज सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस थॉट अँड्रिक्युलस जवळ जाऊन जेव्हा अँड्रोक्सनं पाहिलं तेव्हा एक मोठा काटा त्याच्या पायाच्या पोटामध्ये घुसलेला दिसला आणि सिंहाच्या त्या वेदनेचं हेच कारण असेल असं त्याला वाटलं सुमोनिंग अप ऑल द करेज अँड्रोक्लस ट्रीच र हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंजुअर्ड पॉ ही वॉज अफ्रेड दॅट द लॉयन वुड अटॅक हिम इफ द टच र हिट्स सोलन पॉ बट द लॉयन सीम्ड टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन आपली सगळी हिंमत एकवटून अँड्रक्युलसनं जवळ हात जाऊन सिंहाच्या जखमी पंजाकडे नेला परंतु सिंहाच्या दुखाऱ्या पंजाला जर हात लावला तर तो, तो आपल्यावर हल्ला करेल काय अशी भीती वाटू लागली अँड्रुक्युलसला पण सिंहाला अँड्रिक्युलसचा हेतू समजला होता अँड्रुक्लोस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड डेफ्टली ही पुल राऊट द थोन देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लॉथिंग द काइंड मॅन बॉन्ड अप द लॉन्स इंजुर्ड पॉ टू हीज सरप्राइज अँड वंडर द लॉयन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड अँड्री क्लोसने तो पंजा आपल्या डाव्या हातावर घेतला आणि तो त्याचा काठा काढण्याचा प्रयत्न करू लागला अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा त्यानं फाडला आणि त्याला पट्टी अस केल्यासारखी जखमीवर पंजावर बांधली आणि काय आश्चर्य पाहती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा हात चाटला अँड्रिकोलस रिमेंड विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हीज फूड विथ द हेल्पलेस हेल्प्लेस एव्हरी ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वाउंड सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रिकल्स वेरेवर ही वेंट सिंहाला पुन्हा चालता येई परत अँड्रिक्युलस त्याच्याजवळच राहिला जंगलात राहून तो शिकार करायचा आणि त्या अनेक अन्य जीवांना आणून अन्न वाटून ते दोघं मिळून खायचे सिंहाची जख जखम स्वच्छ करायचा मलमपट्टी करायचा आणि लवकरच सिंह हिंडू फिरू लागला आणि नंतर अँडक्युलस जिथं जाईल तिथं तो सिंह त्याच्या मागे मागे जायचा इन द मीन व्हाईल अँडक्युलस मास्टर हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज दॅट ही दिसलेव अँड्रोक्युल्स हॅड रन अवे सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रिक्युल्स

they while the lion rested near the cave both of them fell into the, hand, the hands of the soldiers the soldiers took them back to the city they put androcles in chains in a prison the lion was gagged नंतर असं झालं की एके दिवशी अँड्रिक्युलस एकटाच बाहेर निघाला होता आणि सिंह गुहेमध्येच आराम करू लागला आणि दोघंही सैनिकांच्या तावडीत सापडले आणि सैनिक त्यांना घेऊन शहरात प वापस आले अँड्रिक्युलसला साखळीनं बांधून त्या ठिकाणी सिंहाला पिंजऱ्यात कोंडलं होतं इन दोज डेज पीपल हू वेअर फाऊंड अ बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईट बीस्ट ॲज पनिशमेंट रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम देअर फॉर अँड्युकलस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट त्या काळामध्ये जो काही गंभीर गुन्हा केला त्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली प्राण्यांकडे सोडलं जायचं प आपल्या मालकापासून पळून जाणं हा सुद्धा एक गंभीर त्या ठिकाणी गुन्हा मानला जायचा आणि त्यासाठी सुद्धा जंगली प्राण्याच्या तोंडी देण्यात येणार होतं ऑन दी ओप Appointed day, the Emperor arrived at the circus and took his place. The crowd cheered loudly, the trumpets uh, blew the trumpet, and Anduclus was brought into the arena. His chains were unbonded. He felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. ठरलेल्या दिवशी राजा सरकशीच्या स्थळी आला आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर जे काही लोक त्या ठिकाणी जल्लोष करू लागले होते वादक शिंग फुंकू लागले अँडुकलस रिंगणात आला आणि त्याच्या साखळ्या सोडवण्यात आल्या अशक्त आणि दुःखी असा तो दिसत होता आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं त्याला त्या ठिकाणी वाटत होतं ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज अँड अ फिरसियस लॉयन वॉज रिलीज रेन टू द अरेना इट हॅड बीन केप्ट हांग्री टू मेक इट मोर्फ फेरेसियस अँड्रुक्युलस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव्हॉन्ट विरुद्ध बाजूचा त्या ठिकाणी दरवाजा उघडला आणि तिथून एक भयंकर असा सिंह सोडण्यात आला होता रिंगणामधून आणि अनेक दिवस तो उपाशी सुद्धा ठेवला होता तो चिडलेला वाटत होता भीतीने अँड्युक्युलसला परेशान केलं आणि तरी त्यांनी आपलं धैर्य काही मात्र सोडलं नव्हतं द लॉयन्स ऑफ अँड्युकुलस अँड रस्ड टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड ऑल इट्स रॅग सिम्ड टू हॅव मेल्टेड अँडस सॉ स टू इच फ्रेंड रिकग्नाइज्ड द ऑदर अँड्रोक्युलसला बघितला आणि त्याच क्षणी सिंह सिंह गुरुगुरत त्याच्याकडं वेगानं झेपावला अचानकच थबकला आणि पुढं हळू जाऊ लागला सगळा आक्रमक असताना सुद्धा सगळं तो विसरून गेला आणि त्यांनी अँडक्युलसनं सुद्धा ते बघितलं आणि दोघा मित्रांनी एकमेकांना ओळखलं टू एव्हरी वन अमेजमेंट द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स द अँड्रिक्युलस अगेन बट व्हेन इट रिचड हिम इट बिगॅन टू पूर अँड रब इट्स नोस अगेन्स्ट हिम अँड्रिक्युलस हगड द लॉयन ही वेबड विथ रिलीफ अँड जॉय अँड्रक्युलसकडे तो सिंह गेला आणि त्याने आपलं नाक त्याच्या अंगाला घासू लागला आणि आश्चर्याचा त्या दोघांनाही धक्का बसला होता दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते आनंदाने रडू लागले होते The audience, including the Emperor, watched this tender sight in a great wonder. People began to cheer Androclus and asked for uh, his release. The Emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the Emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. He ordered that Androclus should be set free, he would no longer be a slave. राजा व सर्व प्रेक्षक ते पाहू लागले आणि अँड्युक्लसच्या नावाचा गजर सर्व करू लागले सुटकीची मागणी करू लागले राजाने सिंहाचं ते सर्व काही बदललेला वर्ताव पाहून हकीकत ऐकल्यानंतर राजाने त्या प्राण्यांमधील अनोख्या कृतज्ञता आणि मैत्रीचं नातं हे पाहून त्याची सुटका केली अँड्युक्लसची आणि ते आता गुलाम राहणार नव्हता व्हेन द एम्पेरियर आस्क अँड्युकलस व्हॉट ऑदर रिवॉर्ड ही वूड लाईक अँडुक्लस रिप्लायड दॅट डीड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ